आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीच्या व्यापाऱ्याने खरेदी केली 1.5 लाखाची गाय, गायीची काढली गावातून दिमागदार मिरवणूक. सध्या जर्सी जातीच्या गायीचे दूध कवडी मोल किमतीने विकले जात आहे. हे शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे आहे, पण तरी देखील कोथळी येथील व्यापारी दीपक वसगडे यांनी तब्बल 1.5 लाख रुपयांची गाय खरेदी केली आहे. जर्सी गाय म्हटलं की शेतकरी वर्गातून सध्या नकारात्मक विचार व्यक्त होत आहेत, कारण या गायीचे दूध अगदी कवडी मोल किमतीत विक्री होत आहे. सध्या या दुधाचा दर अत्यंत कमी आहे. एकीकडे शेतकरी गाय पाळण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे काही हौशी शेतकरी गायीच्या दुधाचा दर ढासळत असताना लाखाच्या पटीतल्या गायी खरेदी करत आहेत. कोथळीच्या दीपक वसवाडे या व्यापाऱ्याने आज जर्सी जातीची 1.5 लाखाची गाय खरेदी केली आहे. ते गेली 15 वर्ष जनावरांचा व्यापार करत आहेत. या काळात प्रथमच त्यांनी इतक्या मोठ्या किमतीची गाय खरेदी केली आहे. या गायीची त्यांनी कौतुकाने संपूर्ण गावातून फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूकही काढली. ही गाय दररोज 35 ते 40 लिटर दूध देत असल्याचे दीपक वसगडे यांनी सांगितले. महानकारी न्यूजसाठी कोथळीहून अभय बाळकुंजे. सध्या गायींचा दर पडलेला आहे, शेतकऱ्याला परवडत नाही. दुधाचा दर उतरलेला आहे गायीचा, त्यामुळे शेतकरी गायी घेण्यास नकार करतात. व गायीची किंमत आता 1 लाखाची गाय 70 हजारला मागतात. तरी असं हे असतापैकी आम्ही 1.5 लाखाला गाय खरेदी केली व शेतकऱ्यांच्यापर्यंत आत्ता नवीन या माध्यमातून आम्ही संदेश देतो, त्यांना खात्रीनं गायी देणारे व्यापारी कमी आहेत. आत्तापर्यंत आम्ही 15 वर्ष झालं मी व्यापार करतो आहे व लोकांनी शेतकऱ्यांचा माल आणून शेतकऱ्यालाच देतो आहे खात्रीनं, म्हणून माझा व्यापार टिकलेला आहे व माझ्याकडे लोक गायी घ्यायला येतात. व या गायीचे गाय आणल्यानंतर गायीला धुऊन पुन्हा तिला हार वीर घालून तिला सजावट करून तिला गावातून फटाकडे लावून व मिरवणूक काढली व आत्ता गोट्यात गाय आणलेली आहे.